घेत म्हटलं की घेऊ लागत माझा फळ. हिरवं पान कधीतरी पिकणार, हिरवं पान कधीतरी पिकणार, आणि पिकलं पान कधीतरी गळणार, आणि गळलं पान मातीला हे मिळणार. पण झाड कधी कणत का, कधी काही म्हणत का? पण झाड कधी कणत का, कधी काही म्हणत का? दिरक्या दिरक्या घेत घेत नाचत जात पिकलं पान. हे त्याचं खरं म्हणजे मरण आहे, पण डॅन्सिंग इट्स ओन डेथ. गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जात पिकलं पान, आणि कविता पिवळी पिवळी धमक वाजत जात पिकलं पान. नेत म्हटलं की नेऊ लागत म्हणतात पण, आणि घेत म्हटलं की घेऊ लागत म्हणतात पण. कवी बोरकरांचा उल्लेख आहे. बोरकर एकदा म्हणाले सिगारेटचं सोडी धूर. बोरकर एकदा म्हणाले सिगारेटचं सोडी धूर. सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजं सूर. सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजं सूर. तीन मजले चढून आलो माझ्या घरातले, तीन मजले चढून आलो असा दम अजून श्वासात. पोत थोडी भिसकी ग्लासात. तीन मजले चढून आलो असा दम अजून श्वासात, पोत थोडी भिसकी ग्लासात. आणि ती उठल्यावर कवितातून रंग रंग धरू लागले, कवितातून रंग रंग धरू लागले. प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले. घेरत म्हटलं की घेरू लागत म्हातारपण, आणि धरत म्हटलं की धरू लागत म्हातारपण. पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस, पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस, पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता किती वेळ, आणि रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा म्हणजे खेळ. रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ. रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ. मिठक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं, अहो मिठक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं. जीव झाली आंबट तिखट गोड गाणं, जीव झाली आंबट तिखट गोड गाणं. खात म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण, आणि येत म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे, नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे. आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे, आणि नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे. अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा, आणि थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा. असं काय सांगणार? तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मी कसं सांगणार? तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, आणि तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, आणि तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा. पण त्या आधी एकच तुमच्या कानात सांगतो, पण त्या आधी एकच तुमच्या कानात सांगतो. वय तुमचं 60 असो 70 असो तिच्यासाठी फुलांची आणा देणे. वय तुमचं 60 असो 70 असो तिच्यासाठी फुलांची आणा देणे. आणि मोरासारखा मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते तुम्हीशी काजू पेणे. तरुण असलो की तरुण असलं म्हातारपण, तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, आणि रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. येत म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, आणि नेत म्हटलं की देऊ लागतं म्हातारपण. ही
ही कलावंताच्या भूमिकेतून त्याच्या कलेवर मनस्वी प्रेम करणारे तुमच्यासारखे जे रसिक आहे, नाद देणारे, त्यांना उद्देश पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ जरा सुद्धा मिती नव्हती. तुमचं प्रेम असं की पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ कधी सुद्धा मिती नव्हती, पण कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या आणि मला शोधत घरी आलं. पण उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या आणि मला शोधत घरी आल्या, इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. तसा मी माझ्यातच गुंग होतो, कलावंत आम्ही आत्मकेंद्रित असतो, तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो. तसा मी माझ्यातच गुंग होतो, स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो, मीच माझ्या खुशीचा रंग होतो, मीच माझ्या खुशीचा रंग होतो. तरी तुम्ही मानून घेतलं, तरी तुम्ही मानून घेतलं आणि माझं मन जाणून तरी तुम्ही मानून घेतलं माझं मन जाणून घेतलं इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. कधी मी भिवून माझ्या सावलीला पडत होतो, कधी मी भिवून माझ्या सावलीला पडत होतो आणि नको त्या वळणावर वळत होतो एकटेपणात. कधी मी हताश होऊन जळत होतो, पण तुम्ही मला भिजवलं आणि हिरवगार रुजवलं, पण तुम्ही मला भिजवलं आणि हिरवगार रुजवलं इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, म्हणजे इथूनही आणि जगातूनही, तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून नाताना आणि तुमच्या समोर असं उभं राहून गाताना, डोळ्यात जेव्हा आज गाताना मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येत, मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं, डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं माणसं असतात, डोळ्यात जेव्हा आसवं असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. इतकं दिलं तुम्ही मला. खरं सांगतो, माणूस केलं तुम्ही मला. चांगली चांगली माणसं सुद्धा रक्तानं सगळं सुख मिळालेलं असतं, काय जे काय माणसं रडत असतात. आमच्या मी खालून सायनला काहीतरी आणायला रस्त्यावर उतरतो सुद्धा, तर मोकळीतून जाणारे ऑफिसमध्ये वगैरे लोक असतात ना, ते मध्येच मला आता ओळखतात, ते म्हणजे कवी म्हणून नाही ओळखत तर ते माणसं, पण मी तिथे राहत असल्यामुळे ओळखतात. हां, तर ती सारखी कोकण थांबवतात, नमस्कार पाडगावकर साहेब, मग ते काय शेत ते भावच मोजले काय काय ना काय कटकट शेवटी येतं, ते कटकट प्रकारला ऐकत खूपच असतो आणि त्यांना तर फारच कल्पकते शिवाय पाडगावकर साहेब, त्यांना अर्धी बाजू त्यांची गेलेली आहे, त्यामुळे त्यांना तो त्यांचा गडी आहे तो हाताला धरून असतो संध्याकाळी फिरायला नेतो, ते अगदी पॅथेटिक गोष्ट वाईट नाही. मला हाक म्हणजे पाडगावकर साहेब मी मागू म्हणून संपून बघतो तर आहे, तर मी जायला लागलो तर ओरडून म्हणाले तुम्ही ना काय येऊ मी देतो, म्हणजे काय बघा, पण मी गेलो धावत पुढे, म्हटलं काय 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 आहे, तुम्ही कवी आहात ना म्हणून तुम्हाला ती गोष्ट सांगायला पाहिजे, काय काय झालं. ओ माझ्या कुंडीत ना मी एक फुलाचं झाड लावतो, ओ एक सारखं त्याला किती झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, खत घालतोय, पाणी घालतोय, काय नाही हो. आणि परवाच्या दिवशी मी पाणी घालायला गेलो तर पाडगावकर साहेब एक फूल आलं होतो. नाही, मी तुम्हाला सांगतो माझे मी सुद्धा नाही म्हटलं तरी कटकटी करत असतो, हे नाही मिळालं ते नाही मिळालं पुष्कळ व्हायला होतो, तरी पण रडत असतो आपण, म्हणजे
महाराष्ट्र भूषण मिळाले तर ते अजून ज्ञानपीठ कसं नाही. चांगला माणूस सज्जन ना शहाणा असतो तो थालीपीठ मिळालं तरी सर सांगा सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच नाही. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच नाही. आणि ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतो. काळ्या काळोखात जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसत. काळोखात जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन बसत. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. पायात काटे उतून बसतात हे अगदी खरं असतं. हे वास्तव मी नाकारत नाही. ग्रीम रिअलिटी आयुष्याची कठोर वास्तव मी नाकारत नाही. पायात काटे उतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. पायात काटे उतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. पेला अर्धा संपला आहे असं सुद्धा म्हणता येतं. आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा संपला आहे असं सुद्धा म्हणता येतं. आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला हे म्हणायचं की भरला हे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गणत गणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा.